यावर्षी भरपूर काही वेगळं तुम्हाला पाहायला मिळेल चित्र या स्पर्धेमध्ये आकर्षक अशा चांदीच्या ट्रॉफीज पाहायला मिळतात आम्ही आभार व्यक्त करतो ट्रॉफी शॉपचे ओनर दिनेश सोरखादे यांचं खूपच सुबक रेखीव अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेबरोबरच आपण ज्या स्पर्धेची चर्चा करत होतो स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषक प्रस्तुत नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप या स्पर्धेचा ड्रॉ दुपारी आम्ही आज करणार आहोत किती संघ कोणकोणत्या दिवशी कुठले संघ खेळतील याची माहिती आम्ही सर्वच क्रीडा रसिकांना प्रेक्षकांना दुपारी देणार आहोत वीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप ही स्पर्धा आपल्यासमोर रंगेल भारतातील खुला गटातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येणार आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये तब्बल वीस लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे द्वितीय दहा लाख रुपये रोख आकर्षक ट्रॉफीज असतील त्याचबरोबर आपण पाहतोय मालिकावीरासाठी रेनॉल्ट ची ट्रिबर ही कार आणि त्याचबरोबर दोन आकर्षक स्पोर्ट बाईक आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि पंचांचा इशारा मॅच स्टार्ट टाइम मॅच केलाय पंचवीस मिनिटाचा वेळ दिला जाईल लक्षात घ्या टीम ओम साई आगासन पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी मुख्य व्यासपीटेन कडून गोलंदाज के मुंडेच्या खांद्यावर राईट विकेटने राहुल चौधरी फेस करेल पहिला बॉल पहिला बॉल ऑन साईडला खेळायचा होता आडव्या बॅटने बीट करून जातो विकेट किपरच्या हातामध्ये ही खासियत आहे केजू कडे पहिलं षटक सोपवण्यात आलंय पन्नाट वेगाने गोलंदाजी करतो कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अमर ठाकूर केजू मुंडे ज्या हाईटचे हे खेळाडू आहेत त्या उंचीचे खेळाडू आहेत ते भरपूर वेगाने गोलंदाजी करतात विकेटच्या डेपला हिट करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो चांगला बाउन्स त्यांना मिळतो आणि काय खेळ दाखवला होता मागील सतरामध्ये ज्यावेळेला तेविसावं पर्व सुरू होतं या खाडी चषकाचं आणि तो संघ आता चोवीसाव्या पर्वामध्ये खेळताना दिसतोय हा बॉल सोडून दिलाय राहुल यांनी पंचांचा इशारेल हा वाईट बॉल असेल लेफ्ट करत असताना एक्स्ट्रा रन इथे टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल आणि पहिली धाव फलकावर लागली आहे टीम, चा, मदे हो लाग टीम जे माता काटई एक रनवर आहेत अनंत पाटील ज्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे टेनिस बॉल क्रिकेटचा टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीत देखील उदाहरण देऊ शकतो परंतु क्रिकेटवर तेवढंच प्रेम आहे सातत्य दाखवलंय क्रिकेट या खेळामध्ये गोलंदाज तयार टप्प्याचा बॉल हुक केलाय मागे जातोय बॉल लेग बाउंड्री लँडच्या दिशेने बॉल सीमारेषा पलीकडे जाईल आणि हा येतोय चौकार फलंदाज राहुल चौधरीच्या पॅटमधून मुंबई दिव्यांग टीमचे कॅप्टन सौरभ मुंडे आगासन यांचं इथे आगमन झालं त्यांचं स्वागत है, जी, आपला। मैदना है, ले ले आहे सौरभजी मुंडे आपलं आगासन संघ सध्या मैदानामध्ये खेळतोय अंपायचा सिग्नल हा व्हाईट बॉल असेल एक्स्ट्रा दिसेल अवांतरच्या स्वरूपामध्ये धावा होत्या बोर्डवर सहा आमच्याबरोबर बरोबर कॉमेंटरी बॉक्समध्ये गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये पंकज चौधरी जोडलेले आहेत त्यांचं सहर्ष स्वागत भरपूर चांगलं गुणलेखन मागील तीन दिवसामध्ये आम्ही पाहिले सर्वच गुणलेखनांच्या माध्यमातून चांगली कामगिरी त्यांनी पार पाडली रन झाले सहा पुढे टाकण्याचा प्रयत्न खूप चांगला ड्राईव्ह इथे केला ऑफ ड्राईव्ह क्षेत्रक्षक आहे मिड ऑफच्या दरम्यान एकच रन मिळेल राहुल चौधरीच्या बॅटिंगमध्ये आज एक क्लास दिसतोय टाइमिंग पहा खूप चांगल्या पद्धतीने जुळून येत आहे बॅटच्या मधोमध बॉल लागतोय एक मोठी इनिंगची अपेक्षा असेल सर्व टीम मॅनेजमेंटला के जी मुंडे दुसऱ्या बाजूला वेग चांगला दिसला पहिल्या काही चेंडूंवर तीन चेंडूचा खेळ संपला आहे सात धावा सध्या फलकावर आहेत हे चांगलं बॅटल असेल ओमसाई आगासन आणि दुसऱ्या बाजूला माता क्रिकेट संघ काटेईच्या दरम्यान तीन चेंडू नंतर सात धावा अनंत पाटील आता स्ट्राइकिंग एंडला पहिला बॉल फेस करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर शॉर्ट फाईन लेक शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग थर्टीआर सर्कलच्या हातमध्ये आहेत बॉल हुक करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली मागे जातोय चेंडू आणि गोल्डन डकचा शिकार ठरत अनंत पाटील केजू मुंडेच्या खात्यामध्ये यश फलंदाजबाद थँक्यू डी जे ऍक्शन रिप्ले पहा बाउन्सरचा वापर आणि बरोबर चेहऱ्याच्या दिशेने येणारा बॉल हुक करण्याचा प्रयत्न त्याचमुळे मिस टायमिंग झाला आणि फाईन लेगच्या दिशेने एक चांगला झेल टिपण्यात आला सिद्धेश मुंडेच्या माध्यमातून अनंत पाटील इथे आउट होत असताना शून्यावर टीमची धावसंख्या सातवर एक चार चेंडूचा खेळ संपलाय पहिलं षटक इथे मार्गस्थ असताना केजू मुंडे वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो मी मगाशीच उल्लेख केला होता हे ज्या उंचीचे गोलंदाज आहेत या कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमधले अमर ठाकूर केजू मुंडे हे मात्र विकेटच्या डेप्थला हिट करण्याचा प्रयत्न करत आहेत बाउन्स त्यांना चांगला मिळतो खांदे स्ट्रॉंग आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांची गोलंदाजी आणि त्याची भेदकता वाखन्याजोगी असते आणि हीच परिस्थिती याच परिस्थितीचा आढावा घेऊन टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय कॅप्टनने घेतला तो योग्य ठरवण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये केजू मुंडे करताना दिसतोय सात धाबा खर्च केल्यात एक फलंदाज बाद अजय पाटील बॅकफुटला जात असताना लेटकट केलाय गलीमधून बॉल काढलाय काय फटका होता न जाकत टायमिंगच्या जोरावर बॉल चाललाय बाउंड्री लाइनच्या बाहेर चार धावा मिळतील सुरुवात अजय पाटीलची अतिशय योग्य झाली आहे आणि ते चौकाराच्या मदतीने रन झाले तक्रार थँक्यू डी जे थँक्यू हंश डी जे असल्यानंतर मात्र खूपच मजा येते कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याचबरोबर प्रेक्षक आनंद व्यक्त करताना दिसतात खूपच चांगलं संगीत सातत्याने पोचवण्याचा प्रयत्न क्रिकेट विथ म्युझिक चंद्रकांत फुटाने नेहमीच आवाजाची काळजी घेण्यासाठी जाणले जातात आणि खूप चांगल्या पद्धतीने गीत संचलन त्यांचं सुरू असतं अकरा धावा झाल्यात एक फलंदाज बाद शेवटचा चेंडू या षटकातला नेल्सन फिगर सध्या बोर्डवर हो हो काय चांगला बाउन्सर होता बॉल गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये जाऊ दिला सोडून दिला विकेट नेल्सन आकडा आता स्क्रीनवर दिसेल पहिलं षटक संपलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अकरा धावा एक फलंदाज बाद बॅटिंग करत असताना संघ जयदुर्गा माता काटे टॉस हारल्यानंतर होमसाई आगासनने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय पंचावर उपस्थित मान्यवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे खाडी चषकाच्या माध्यमातून या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय दिनेशरामन पाटील यांच्या वतीने त्याचबरोबर या स्पर्धेची रूपरेषा आपण पाहतोय अठ्ठेचाळीस ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आज देखील बारा संघ आपलं नशीब आजमावताना दिसतील या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ग्रामीण गटासाठी ती तीन लाख रुपये रोख व आकर्षक खारडी चषक आहे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दोन लाख रुपये रोख व आकर्षक खारडी चषक तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक प्रत्येकी एक एक लाख रुपये रोख व आकर्षक खारडी चषक देऊन या सर्वच टीमचा सन्मान केला जाणार आहे त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज यांच्यासाठी आकर्षक अशी स्पोर्ट बाईक दिली जाईल उत्कृष्ट क्षेत्रक्षकासाठी सायकल त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान होईल आणि पुन्हा एकदा मालिकावीरासाठी जी बाईक आपण पाहतोय यामाची एफ झेड एस ती बाईक देऊन त्या खेळाडूचा सन्मान केला जाईल त्याचबरोबर आपण खुल्या गटाकडे जर वळलात तर तिथे नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपमध्ये यामाची आर वन फाय ही बाईक आहे उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजांसाठी त्याचबरोबर आपण पाहतोय मालिकावीरासाठी रेनॉल्डची ट्रिबर ही कार देण्यात येणार आहे सेवन सीटर कार एक चांगली एसयूव्ही भरपूर कमी स्पर्धांमध्ये एवढी मोठी कार दिली जाते या स्पर्धेमध्ये मात्र ती दिली जाईल नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपच्या माध्यमातून आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ज्या मालिकावीराच्या खेळाडूला ती कार मिळेल हा जरी निळा रंग तुम्हाला दिसत असेल तुम्ही कुठल्याही रंगाची कार घेऊ शकता अशी कालच माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे तर पाहूया पहिलं षटक संपलंय नाव बॅक टू क्रिकेट पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत अकरा एक फलंदाज बाद दुसरं षडक एन कडून ऑफ ड्राईव्ह केलाय मिड ऑफला क्षेत्रक्षक आहे एक रन मिळेल राहुलला सेन्सिबल क्रिकेट सध्या खेळत असताना राहुल तेवढेच आक्रमक आहेत चांगली फलंदाजीसाठी जाणले जातात आगासन संघ चांगल्या गोलंदाजीसाठी जाणला जातो मागील हंगामाचा उपविजेता संघ या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅचमध्ये दोन हात करताना दिसतोय माता काटे टीमच्या विरोधामध्ये मजा येईल या मॅचमध्ये भरपूर मोठ्या संख्येने सपोर्टर्स दोन्ही टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत परंतु मला प्रश्न पडला संतोष बेडेकर सर सध्या आता कुठल्या टीमला सपोर्ट करत आहेत माता काटे की आगासन त्यांचंही ते सहर्ष स्वागत करूया वेलकम आपलं स्वागत आहे गोलंदाज तयार विराज मुंडे नक्कीच ते गावाला सपोर्ट करताना दिसतील कारण जेव्हा जेव्हा आगासन संघाचा सामना असतो तेव्हा तेव्हा ते उपस्थित असतात याबाला एक रन मिळेल या, या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत तेरा थर्टीन रन तेरा धावा दुसरं षटक सध्या मार्गस्थ असताना विराज मुंडे गोलंदाजी करतोय मागील स्पर्धेचा मालिकावीराचा किताब विराज मुंडेला देखील देण्यात आला होता एकत्रितरित्या करण बेडेकर आणि विराज मुंडे या दोघांनी कमालीचं प्रदर्शन केलं होतं ओमसाई आगासनकडून आता तोच विराज गोलंदाजी करताना दिसतोय पहिल्या दोन बॉलवर दोन सिंगल्स आले टीमची धावसंख्या आहे तेरा पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते अकरा पंचवीस मिनिटाचा वेळ लक्षात घ्या थोडीशी घाई करा ही नम्रतेची विनंती बोलत यार राऊंड विकेट यावेळेला फटका पहा थोडस फ्रंट फुटवर येत असताना एक्स्ट्रा कव्हरला दिशा, पावर पावर दिशा दिली आहे एकरणी ते कम्प्लीट केली जाईल बॉडी बॅलन्स देखील नव्हतं या फटक्या मागे आणि त्याचबरोबर पॉवर नव्हती पॉवर जनरेट करता आलेली नाही आहे फलंदाजाला म्हणजेच राहुल चौधरी यांना परंतु दिशा चांगली दिली गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता हे आमचे सर्वच मान्यवर नाना मोकाशी तिथे उपस्थित आहेत अविनाशजी तिथे उपस्थित आहेत क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते चौदा धावा झाल्यात ओव्हर नंबर सेकंड इन प्रोग्रेस दुसरं षटक मार्गस्थ असताना विराज मुंडे गोलंदाजीसाठी टप्प्याचा बॉल होता ऑन साईडला पुल केलाय व्हायडिश ऑनला क्षेत्रक्षक आहे डीप मध्ये एक रन पूर्ण होते फक्त एकच धाव मिळेल आपण पाहतोय सिक्सर सुप्रीमोचे हो बॉल या स्पर्धेमध्ये वापरले जातात या बॉलवर कशा पद्धतीने खेळता येऊ शकतं कशा पद्धतीने तुम्ही खोऱ्याने रन करू शकता हे मागच्याच सामन्यामध्ये दाखवली होती झलक फलंदाजी करत असताना शुभम पाटील आणि त्याच्याबरोबरीने विकास पाटील यांनी कालच्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर निलेश मात्रेने दाखवलं की या बॉलवर कशा पद्धतीने तुम्ही खेळ करू शकता कशा पद्धतीने रन बनवू शकता पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये दाखवलं साई शेलारने ताकद जर तुमच्याकडे असेल तर हा बॉल तुम्ही कुठेही मारू शकता आणि साईने देखील दमदार खेळ पहिल्या दिवसाच्या सत्रामध्ये दाखवला होता गोलंदाज तयार राऊंड विकेट पुढे टाकण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्ह केला रन मिळणार नाही बॉटमॅनचा सा खूप चांगला वापर केलाय परंतु इथे डॉट बॉल येतोय थोडासा दबाव आता बनलाय या षटकामध्ये कारण रन येताना दिसत नाहीयेत माता काटे संघाकडून रन झालेले स्कोर बोर्डर पंधरा पहिल्या पाच चेंडूचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये फक्त चार धावा खर्च केल्यात गोलंदाजीमध्ये विराज मुंडेने चांगली गोलंदाजी स्लिपमध्ये एक क्षेत्रक्षक शॉर्ट फाईन लेगमध्ये एक क्षेत्रक्षक एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक एक पॉईंटला क्षेत्रक्षक आता शॉर्ट कवर आणलाय मिड ऑफ वरून शॉर्ट कव्हरला एक क्षेत्रक्षक ठेवला आणि एक्स्ट्रा कव्हरला डीप ठेवलाय सचिन तेंडुलकर स्टँडच्या दिशेने ऑन साईडला जर आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर मिडविकेटला एक क्षेत्रक्षक ठेवण्यात आले आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक एम एस धोनी स्टँडच्या दिशेने बोलत यार इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न याबाला एक्स्ट्रा कवर डीप डीपमध्ये परंतु थोडासा वाईट जातोय त्याच्या त्याच्याकडून बॉल आणि तोपर्यंत रन इथे मिळतील दोन दोन धावा राहुलच्या खात्यामध्ये ओव्हरची होते समाप्ती दोन ओव्हरचा खेळ संपला आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर सतरा धावा फलकावर लागल्यात टीम माता काटेच्या दोन ओव्हरचा खेळ संपलाय दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर सतरा धावा आहेत आणि प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर बेचाळीस होतील अशाच पद्धतीने खेळत राहिले तर त्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करावा लागेल या अगोदरच्या सामन्यामध्ये सेचाळीस धावा चेस करण्यामध्ये यश आलं जादा प्रतिष्ठान वडवली ब या संघाला आणि आता दुसऱ्या मॅचमध्ये ओमसाई आगासनच्या विरुद्ध माता काटे संघ मैदानामध्ये उतरलाय व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय आदरणीय अनिलजी पाटील राजेशजी पाटील आणि त्याचबरोबर आदरणीय राम माळी साहेब मी मनपूर्वक स्वागत करतो खारडी चषक दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सहर्ष स्वागत अनिलजी पाटील राजेशजी पाटील आणि त्याचबरोबर राम माळी आपलं मनपूर्वक खारडी चषकमध्ये सहर्ष स्वागत ओर टू कमेंट्री बॉक्स केजू मुंडे ओव्हर नंबर तीन मध्ये मुख्य व्यासपीठेंकडून ऑन साईडला पूल केलाय डीपमध्ये क्षेत्रक्षक आहे लॉंगॉनला तोपर्यंत दोन धावा मिळतील रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे मग अशी लेटकट दाखवलं होतं अजय पाटीलने आता पुलचा फटका दाखवला आहे सौफेअर फटकेबाजी तो करू शकतो या कॉन्फिडन्सने सध्या त्याचा खेळ सध्या सुरू असताना आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर गुरुनाथ पाटील यांना तुम्ही पाहताय हरिश्चंद्र पाटील तिथे उपस्थित आहेत संतोषजी बेडेकर तिथे उपस्थित आहेत सर्वच मान्यवर आनंद घेत आहेत या स्पर्धेचा आपलं सर्वांचं स्वागत आहे टीमची धावसंख्या एकोणीस नाईनटीन लॉस ऑफ वन विकेट अकोडप्याचा बॉल पुन्हा एकदा पूल केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर डीप मधून शेतरक्षक येत आहेत मिड विकेट काऊ कॉर्नर वरून तोपर्यंत फलंदाज बाद होईल अजय बॅक टू द पॅव्हिलियन के जी मुंडेने हा दुसरा धक्का दिलाय जयदुर्गा माता काटई संघाला हॅलो आदरणीय पद्माकरजी पाटील खारडी यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत गावदवी क्रिकेट संघ खारडी आयोजित खारडी चषक दोन हजार एकवीसमध्ये आप सर्व मान्यवरांचं पाहुण्यांचं मनपूर्वक मनपूर्वक स्वागत तर तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर एकोणीस दोन फलंदाज बाद केजू मुंडे बाउंसरचा खूप चांगला वापर विकेटच्या डेप्थला हिट करण्याचा प्रयत्न तिथून एक उसळी त्याला प्राप्त होते त्या उसळीच्या जोरावर त्याला विकेट्स मिळतात पुलचे फटके त्याचबरोबर आपण पाहतो हुकचे फटके त्याच्या विरुद्ध फलंदाज मनमानी करून मारू शकत नाहीयेत विकेट हॅट्रिकसाठी नाना मोकाशी यांच्याकडून तीन हजार रुपयाचा पारितोषिक या स्क्वेअर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली आणि बॉल चालल्या गलीमध्ये रन मिळणार नाही डॉट बॉल राहुल चौधरीवर दबाव आहे या हे आता स्पष्ट दिसायला लागले कारण काही डॉट बॉल त्याच्या विरुद्ध टाकले गेलेत खेळला गेलेला आहे सुरुवात चांगली केली होती अगदी बॅटच्या मधोमध चेंडू लागत होते परंतु त्यानंतर थोडंसं धावसंख्येला आळा घालण्याचं काम केजू मुंडे करत असताना नऊ चेंडू आतापर्यंत फेकलेत केजूने तेरा धावा खर्च केल्यात दोन फलंदाजांना बाद केलाय या षटकामध्ये आतापर्यंत फक्त दोन रन त्याने खर्च केलेत तीन चेंडू टाकून झालेले आहेत पुन्हा एकदा एक चांगला एक बाउन्स मिळाला बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता बीट करून जाते बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट बॉल फक्त आलीत ते नाहीये खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा एक चांगला एक बाउन्स मिळाला केजूला आणि इथे येतोय डॉट बॉल हा पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत आदरणीय दीपकजी चौधरी यांचं आगमन झाले काटईचे मनसे शाखाध्यक्ष मनपूर्वक आणि मनपूर्वक स्वागत चार चेंडूचा खेळ संपलाय टीमची धाव संख्या एकोणीस पुढे टाकण्याचा प्रयत्न होता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न देखील इथे चालवला होता फलंदाजच्या माध्यमातून परंतु पुन्हा एकदा चेंडू पायावर जाऊन आदळला लेग बाईचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये रन झालेत वीस माता क्रिकेट संघ काटई वीस धावा दोन फलंदाज बाद ओव्हर नंबर थर्ड इन प्रोग्रेस शेवटचा चेंडू या षटकातला नि फेस करेल फलंदाज करण पाटील अजय पाटीलने ने चौकाराने खातं उघडलं होतं पाहूया आता करण पाटील कशा पद्धतीने खेळी साकारतोय शॉर्ट फाईन लेख शॉर्ट मॅन त्याच्यासाठी देखील तैनात ठेवण्यात आलाय गलीमध्ये एक क्षेत्रक्षक आहे शॉर्ट कव्हर थर्टीआर सर्कलच्या आतमध्ये आहे गोलंदाज तयार ओर द विकेटने शेवटचा बॉल आखूटप्याचा बॉल पुन्हा एकदा वापर इथे करत असताना रन मिळणार नाही हे चित्र आहे गलीमध्ये चित्रक्षक आहे अशा पद्धतीने यशस्वी चटक इथे संपलंय तीन ओव्हरचा खेळ संपला तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत वीस दोन फलंदाज बाद आणि आता वेळ झालेली आहे ड्रिंक्स ब्रेकची यस पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेत गावदेवी क्रिकेट संघ खारडी आयोजित खारडी चषकाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय अनिलजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करण्याची मी विनंती करतोय जयवंत पाटील यांना की आपल्या शुभ असते जयवंत पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ असते काटेहून आदरणीय अनिलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचा पण शुभ सन्मान करायचा आदरणीय अनिलजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर गावदेवी क्रिकेट संघ खारडी आयोजित खारडी चषक दोन हजार एकवीस हे पर्व चोवीसावं चोवीसाव्या पर्वातील आजचा हा तिसरा दिवस आणि आज या व्यासपीठावरती उपस्थित आहेत सन्माननीय अनिलजी पाटील आणि त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती करत असताना जेवणजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय सहर्ष स्वागत साहेब आपलं त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित राजेश पाटील साहेब उपस्थित आहेत मी विनंती करेल गुरुनाथ पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचं आहे आदरणीय राजेशजी पाटील यांना विनंती करेल की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं मी गुरुनाथ पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान आपण करायचं आहे गुरुनाथ पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ असते आदरणीय राजेशजी पाटील यांचा पण शुभ सन्मान करायचा तत्नंतर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत तर शिळवून आदरणीय राममाळी साहेब मी विनंती करतोय काशीनाथ फौजदार यांना की आपल्या शुभ आदरणीय राममाळी साहेबांचा पण सन्मान करायचा आहे जी फौजदार यांना विनंती करेल की आपल्या शुभास ते राम माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे सन्मानित करण्यात येते आदरणीय राम माळी यांना या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय नुकताच ज्यांचं आगमन झालं काटेहून दीपकजी चौधरी साहेब त्यांचाही शुभ सन्मान करण्याची मी विनंती करेल कवीश्वर मात्र्यांना यांना की आपल्या शुभ असते आपण दीपकजी चौधरी साहेबांचा पण सन्मान करायचा आहे <स्थाथ> कवीश्वर मात्र्यांना यांना विनंती करेल की आपल्या शुभा असते दीपकजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा पण शुभ सन्मान आहे सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मासला इथे सुरुवात होते जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंटरी बॉक्समध्ये धन्यवाद पुन्हा एकदा सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत वीस धावा दोन फलंदाज बाद जय दुर्गा माता काटे यावेला ओवर बॉल होता लॉफ्ट केला ऑन साईडला लॉंग ऑनला क्षेत्रक्षक येत झेल खाली परंतु दोन क्षेत्रक्षकांच्या अगदी मधोमध चेंडू पडतोय आणि तोपर्यंत दोन धावा घेण्याची संधी होती राहुल चौधरी यांच्याकडे दोन धावा मिळतात टीमची धावसंख्या बावीस बावीस धावा फलकावर लक्ष प्रस्थापित करायचं आहे जे दुर्गमाता क्रिकेट संघ काटईला परंतु ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळलेत आता दहा चेंडू त्यांच्या हातामध्ये आहेत आक्रमण करावा लागेल हा बॉल सोडून दिला आहे आउटसाइड द ऑफस्टम भरपूर बाहेर टाकलेला चेंडू होता एक रन इथे मिळते दुसऱ्या रनचा प्रयत्न होणार नाही आणि पंच मुन्ना पठाण यांचा इशारा आहे तो हा वाईट बॉल असेल एक्स्ट्रा रन राजेश पाटील यांना तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहताय आपलं सरचं स्वागत त्यांच्याच बरोबरीने सर्वच पाहुणे आपलं स्वागत आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मूर्ती चषकामध्ये यांचं देखील खूप चांगलं योगदान असतं ही संपूर्ण टीम आणि रन झालेले आहेत आत्तापर्यंत चोवीस ट्वेंटी फोर हा इथे येस बरोबर एक्झॅक्ट खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडला आहे का हे पंचांना चेक करायचं आहे कारण खेळपट्टीच्या बाहेर जर चेंडू पडला असेल तर मात्र तो नो बॉल दिला जाऊ शकतो नेक्स्ट बॉल फ्री हिट देखील मिळू शकतो त्याच्यामुळे एक ॲडव्हांटेज मिळू शकतो आणि तो मला वाटते पंचांनी रेफर केला आता तिसऱ्या पंचांकडे निर्णय काय येईल तिसरे पंच आता एस पी ग्राउंडमध्ये आहेत मुन्ना पठाण ग्राउंडमध्ये आहेत त्यामुळे तिसरे पंच मनोज गुप्ता आमच्या टेक्निकल टीमबरोबर जोडलेले आहेत आता त्यांचा निर्णय पाहूया काय येतो आहे हॅलो 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 नो no बॉलचा इशारा इथे आलाय त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल फ्रीट आहे आणि योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून रेफर लवकर करण्यात आलं कारण महत्वाची गोष्ट आहे वाईट बॉल तर घोषित केलाय परंतु इथे नो बॉल आहे का खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडलाय का हे पाहायचं होतं पंचांना आणि नियमाची अंमलबजावणी इथे केली गेली के परंतु फ्रीहिटच्या बॉलवर जास्त हानी झालेली नाहीये ओमसाई आगासन टीमची इथे डॉट बॉल येतोय टीमची धावसंख्या चोवीस वर स्थिर राहील चांगलं कमबॅक आता ओमकार पाटीलकडून हे पाहिजे होतं हे करायचं होतं त्यांना पण तो आक्रमण करावं लागेल बॉल भरपूर कमी शिल्लक राहिले तुमच्या हातामध्ये जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे फक्त नऊ चेंडू अकोटप्याचा बॉल टर्न केलाय बॉल रॅम्प शॉट खेळण्याचा प्रयत्न बॉल चालला लेग बाउंड्रीलाईनच्या दिशेने वा 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 काय क्षेत्रक्षण आहे अभयने रन वाचवलेले आहेत आपल्या टीमसाठी दोन चांगलं क्षेत्रक्षण संदीप पाटील कक्षाच्या दिशेने अभय धावला अभय आहे भीती कसली असेल चांगलं क्षेत्रक्षण तिथे दाखवलं दोन धावा रोखले आपल्या टीमच्या माध्यमातून फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्ड गेल्या दोन दिवसामध्ये आपण पाहिलंय सूर्यदेवाचं आगमन आहे त्याच्यामुळे आता खेळण्या योग्य वातावरण फटका हवेत टायमिंग जुळलंय का पाहावं लागेल लॉंगॉनला क्षेत्रक्षक आहे फलंदाजी ते आउट होईल निल्सनने एक चांगला झेल पकडला करण पाटील बाद एक चांगले समाजसेवक या स्पर्धेचे शिल्पकार यांना समर्पित हे गीत आमचा दिनेश दादा आला नेतृत्व या परिसरातलं खूप चांगल्या पद्धतीने सातत्याने समाजकार्य ते करत असतात ही आमचे संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ खारडीची टीम जे मेहनत करतात त्यामध्ये प्रल्हाद पाटील यांना तुम्ही पाहताय रॉकस्टार मेन्स वेअर कडून या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट दिलं जात आहे प्रथमेश सावंत आणि प्रल्हाद पाटील यांच्याकडून आणखीन एक धक्का इथे मिळू शकतो आणि तसं झालंय यावेळेला फलंदाज सेट बॅट्समन आउट झालाय राहुल चौधरी डिपार्ट आणखीन एक यश मिळत असताना या ओव्हरमध्ये ओमकार पाटीलला अशा पद्धतीने ओव्हर नंबर चार चा खेळ इथे संपला आणि चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर ट्वेंटी सिक्स सव्वीस या मॅचमध्ये राहुल चौधरीने रन केले तेरा चेंडूमध्ये चौदा चेंडूमध्ये फक्त अकरा ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मागिल दोनी ही जेल, नील्सन मडवी पकड़ ले दोन्ही ही झेल ऑन साईडला लॉंग ऑनला राईट हँडेड बॅट्समन होता तेव्हा लॉंग ऑनला झेल पकडला लेफ्ट हँडेड बॅट्समन आला तेव्हा देखील लॉंग ऑनलाच त्याने झेल पकडला त्याच्यामुळे चित्र अगदी स्पष्ट आहे तुमच्या टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू लॉंग ऑनला स्थिर करा स्थित करा आणि तिथे खूप चांगलं चित्रक्षण दाखवलं तर शुभम पाटील यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला पहिल्या मॅचमध्ये त्यांनी व्यासपीठावर यायचं रॉकस्टार मेन्स वेअर कडून आपल्याला एक आकर्षक टीशर्ट शर्ट दिली जाईल यावेला बॉल हवेत आहे आणखीन एक यश मिळू शकता आणि फॉलो थ्रू मध्ये नागराज मुंडेने हा झेल पकडलाय फलंदाज बाद नागराज मुंडेला त्याच्या पहिल्या चेंडूवर यश मिळालंय भेदकता भन्नाट गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये ओमसाई आगासन मागच्या वर्षी जे स्वप्न त्यांना पूर्ण करता आलं नव्हतं यावर्षी त्या स्वप्नाची ओढ लागली आहे यॉर्करचा प्रयत्न सटीक यॉर्कर बॅटच्या बॉटमला लागलाय ला 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 ला, बॉल सन्मान दिलाय काहीच नाही करता येणार या बॉलवर क्रिकेटमध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि त्यानंतर योग्य सटीक यॉर्करला जे स्थान आहे ते इथे दिसलं सन्मान दाखवला फलंदाजाने येतो डॉट बॉल टीमची धावसंख्या सव्वीस ला पाच पुन्हा एकदा ते चित्र दोन्ही पायांच्या मधून परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर यष्टी वाकवली फलंदाज बाद याच दरम्यान आपण पाहतोय काशीनाथ दादा पाटील माजी उपसरपंच काटे यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये इथे होत आहे खाडी चषक दोन हजार एकवीस आपण पाहतोय मागील खाडी चषकामध्ये ज्यावेळेला तेवीसावं पर्व रंगलं त्यावेळेला काशीनाथ दत्दा पाटील यांच्या वतीने दोन लाख रुपयाची मदत या स्पर्धेला करण्यात आली होती याही वर्षीच्या हंगामध्ये आपण पाहतोय काशीनाथदा पाटील यांनी खूपच चांगल्या पद्धतीने या स्पर्धेसाठी सहकार्य केलं आणि या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी त्यांचं इथे आगमन झालेलं आहे सुस्वागतम 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 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत काशीनाथ दादा पाटील आणि त्याचबरोबर समाज उपयोगी कार्यक्रम सातत्याने ते करत असतात या स्प या परिसरातील भाग्यविधाते म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो आदरणीय प्रमोदजी रतन पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून एकच माणूस अहोरात्र मेहनत करताना आपण पाहतो तो म्हणजेच काशीनाथ दादा यांचं इथे आगमन झालेलं आहे क्रिकेटवर त्यांचं खूप मोठं प्रेम आहे नुकतंच आपण पाहिलेलं आहे शांतीरत्न फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून जी स्पर्धा जी पी एल संपन्न झाली त्याची संपूर्ण जबाबदारी काशीनाथ दादा यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि एक मोठी स्पर्धा आपल्यासमोर संपन्न करून दाखवली पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये त्यांचं स्वागत या, साया या है सा यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये मिडविकेटला क्षेत्रक्षक आहे तिथे एक रन मिळेल आपण पाहिलं तेविसाव्या पर्वामध्ये सर्वच जे गरीब निराधार मुलं होती त्यांना वया वाटपाचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं कोरोना संकट काळामध्ये मोफत लसीकरण एक जम्बो कोविड सेंटरच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून संपन्न केलं गेलं प्रभोजी रतन पाटील त्याच्यासाठी तत्पर होते त्यांच्याच खांद्याला खांदा लावून काशीनाथ दादा यांनी काम केलं आणि जेवढं मोठं संकट या कल्याण डोंबिवली नगरीमध्ये होतं त्या संकटाला तोंड देत असताना सातत्याने अग्रेसर भूमिका काशीनाथ दादा यांची देखील होती या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आहे आपल्या ग्रामीण टेनिसबॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विनोजी रतन पाटील असतील त्याचबरोबर कल्याण रुलर ग्रामीणचे आमदार श्रीमान प्रमोदजी रतन पाटील असतील त्यांच्या बरोबरीने काम करण्याची वृत्ती काशीनाथ दादा यांची सातत्याने राहिली या आहे तेथे उपस्थित होतात त्यांचं स्वागत यावेळेला येतोय हा चौकार बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि या चौकाराच्या मदतीने रन झालेले आहेत एकतीस त्यांना आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय तिथे उपस्थित आहेत संतोष बेडेकर त्यांच्याच बरोबरीने उपस्थित आहेत श्याम दातीलकर आणि अनिल पाटील बॅटची आतमधली कडा घेतली समोर गेलाय बॉल ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्रक्षक येतोय एक रन ते पूर्ण होते दुसरा रनचा प्रयत्न दोन रन मिळतील आत्ता रन यायला सुरुवात झाली आहे टीम दुर्गा माता क्रिकेट संघ काटेसाठी परंतु उशीर झाला हे म्हणायला हरकत नाहीये आहे तेहतीस धावा झाल्या आहेत पाच ओवरचा खेळ संपला आहे चौतीस रनचं लक्ष असेल दुसऱ्या डावामध्ये टीम ओमसाई आगासनच्या समोर परंतु आता वेळ झाली आहे टॉसची टीम वाकण आणि मोठी देसाई दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला उपस्थित राहायचं आहे आणि आता केला जाईल टॉस मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जाऊया आपण पुन्हा एकदा तिथे जोडले जात आहेत दीपक पाटील सर ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये या पुढचा सामना तुमच्या समोर येईल एका बाजूला वाकण संघ आणि दुसऱ्या बाजूला मात्र देसाई दोन्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या तर मी विनंती करतोय या सामन्याचा सा टॉस करण्यासाठी काटेई ग्रामपंचायतीचे माझे उपसरपंच सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण आहे सन्माननीय पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा सा टॉस आपण संपन्न करायचा आहे खूप योगदान त्यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी आहे आणि नुकतीची आपण स्पर्धा पाहिली ग्रामीण प्रीमियर लीग ग्� त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान होतं सन्माननीय काशीनेदा पाटील साहेबांना विनंती असेल थी या सामन्याचा आपण टॉस करायचा आहे दोन्ही टीम्स या ठिकाणी उपस्थित झाले दोन्ही टीमचे कॅप्टन मोठी देसाई आणि वाकळण तर टॉस केला जातोय कटे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि क्रिकेटसाठी नेहमीच ज्यांचा पुढाकार आपल्याला पाहायला मिळतोय सन्माननीय काशीनाथ दादा पाटील साहेबांच्या शुभ या सामन्याचा टॉस संपन्न केला जातोय नाहार इज द कॉल खाडी चषक टॉस जिंकलाय मोठी देसाई संघ आणि मोठी देसाई संघाला हे आकर्षक असं टॉस या ठिकाणी या प्रेझेंट दिला जातोय अभिनंदन आणि त्याचप्रमाणे ग्रामीण टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय विनोजी रतन पाटील त्याचप्रमाणे काशीनाथदा पाटील यांच्या शुभ हस्ते पहिल्यांदाच असं चित्र तुम्हाला मिळेल दोन्ही मानवरांचा मनापासून आभार मानतोय धन्यवाद काशीना पाटील तर टॉस जिंकलाय मोठी देसाई संघाना काही निर्णय असेल सर्वप्रथम कसं वाटतंय फार मोठी स्पर्धा आहे गावदेवी खाडी चषक आणि त्याच्या समोर तुम्हाला पहिलाच मॅच मध्ये वाकणी बलाढ्य संघ आहे काय रणनीतीनं तुम्ही आता मात्र पुढे जाल बघू आम्ही पूर्ण प्रयत्न करू आमचा हंड्रेड पर्सेंट क्षेत्रक्षण घेतलंय कोणते गोलंदाज चमकले तर नक्कीच चांगल्या रीतीनं कामगिरी करता येईल आणि वाकणच्या बलाढ्य फलंदाजीला मात्र भेटता येईल काय कोणा गोलंदाजांकडून अपेक्षा असेल संदेश मात्रे मात्र मी एक काय म्हणशील या खारडी चषकाबद्दल यंदाचं वर्ष आपण पाहतोय तर अगदी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नेहमीच असतो आयोजकांच्या बद्दल काय सांगशील खूप साऱ्या शुभेच्छा असतील तर वाकण टीम मोतीराम सुद्धा आपल्यावर जोडले जातील तर जाऊया मॅचच्या दिशेनं टॉस जिंकला मोठी दिसय सांगा ना ओ टू कॉम बॉक्स थँक्यू दीपक पाटील आणि त्याचबरोबर कुणाल दाते पहिल्याच बॉलवरती सिंगल टार्गेट छोटं आहे परंतु ते छोटं टार्गेट मोठं करण्याचं काम करायला लागेल आता गोलंदाजांना कस लागणार आहे सूर्यप्रकाश जो मगासपासून नव्हता तो आता सूर्यप्रकाश आला आहे थोडी फलंदाजांना साथ मिळेल थोडी प्रतिकूल परिस्थिती आहे काटे टीमच्या बाजूनं परंतु त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील तितका साजेसा खेळ करावा लागेल चांगला खेळ करावा लागेल तो काटई टीमला या धावा डिफेंड करण्यासाठी खोदून काढला हा चेंडू मिडॉनला क्लिअर केले चेंडू चाललाय लाँगॉनच्या चे दिशेनं एक धाव गोलंदाजी करतोय राज पाटील पहिला षटक घेऊन आलाय टार्गेट ठेवण्यात आलं काटाई टीमकडून चौतीस पाच षटकांमध्ये सलामीची जोडी करण बेडेकर आणि ने, नेल्सन मडवी ओमसाई अगासन टीमकडून प्रेक्षकांची गर्दी खारडी चषकाच्या निमित्तानं या कोडबा क्रिकेट मैदानावर आनंद घेत असताना खारडी चषक दोन हजार एकवीसचा कबरच्या डोक्यावरून इनसाईड आउटचा स्ट्रोक खेचलाय ला जबाब स्ट्रोक बेमिसाल टाइमिंग बॉल चौकार जे संगीत आपण ऐकलं ते देखील याच गावचे गायक आहेत आशिष मात्रे नेहमी खारडीचे स्पर्धा असल्यानंतर ते व्यासपीठावरती येत असतात सदीच्या भेट देण्यासाठी ऑन साईडला फटका खेचायचा होता विनोद कांबले स्टँडकडे चेंडू पाठवायचा होतं परंतु राज पाटील इथे कमबॅक करतो आपल्या स्क्रीनवरती काशीनाथदादा पाटील त्यांच्या समवे संतोषजी बेडेकर प्रामुख्याने या विभागामध्ये जेवढ्या जेवढ्या मोठमोठ्या स्पर्धा होत असतात पंचांकडे अपील यस अगदी यश त्यांच्या समोर सापडला बॅट्समन पहिली विकेट जाते करण बेडेकरला इथे परतावं लागेल विकेट घेतले ती राज पाटीलने खूप चांगलं संगीत थँक्यू चंदू दादा इतकं सुंदर संगीत असं म्हणतात की समालोचकाचं बॅट्समनचं टायमिंग जुळणं फार गरजेचं आहे कॉमेंटेटरचं टायमिंग जुळणं फार महत्त्वाचं आहे परंतु चंदू दादा देखील त्यामध्ये दे कमी पडत नाही आहेत त्यांचं देखील टायमिंग संगीताच्या बाबतीत तितकंच खूप चांगलं आहे खूप चांगलं सॉंग सिलेक्शन कारण आदरणीय काशीनाथ दादा पाटील या मंचकावरती उपस्थित आहेत गतवर्षी देखील आम्ही पाहिलं तेविसाव्या पर्वामध्ये जेव्हा गरीब गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आल्या या विभागाचे कार्य सम्राट आमदार आदरणीय राजू दादा पाटील यांच्या खांद्याला खांदा देऊन जे कार्यरत आहेत या समाजामध्ये ते, समाजा ते आदरणीय दादा पाटील शफल झाला बॅट्समन विकेट किपर अनंत पाटील यास्टांच्या मागे चेंडू गॅदर करत असताना पहिलं षटक इथे समाप्त झालंय टार्गेट चौथीच आहे परंतु पहिल्या षटकामध्ये राज पाटीलच्या विरोधात एक चौकार करणं जरूर खेचला परंतु अवघ्या धाबा आल्या त्या सहा संघर्ष पाहू शकाल तुम्ही या मॅच मध्ये कारण मागच्या दोन दिवसांमध्ये आपण पाहिलेत ना की लो स्कोरिंग मॅचेस थोड्या टफ होताना पण पाहिलेल्या आहेत आणि लो स्कोरिंग मॅचेसमध्ये एक दबाव असतो फलंदाजांवरती की सिंगल डबल घेऊन मॅच कव्हर करायची की मात्र चौकार षटकार खेचून मॅच लवकर संपवायची आणि या दुविधा परिस्थितीमध्ये जो बॅट्समन सापडलाय त्या दुविधा परिस्थितीमध्ये जर का फलंदाजांनी नेमकं गोलंदाजांनी नेमकं हेरलं तर ती मॅच खेचून काढण्यामध्ये किंवा मोमेंटम आपल्या बाजूने खेचण्यामध्ये एक वेगळीच मजा असते तो कदाचित प्रयत्न राज पाटीलचा देखील होता परंतु एक चौकार आहे ना तो चौकार थोडंसं दडपण देईल राज पाटीलला तो निराश असेल स्वतःवरती की तो चौकार मी का दिला आणि तो खेचला करण बडेकरण नागराज मुंडे मैदानाच्या आतमध्ये गेलाय मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो आहे आदरणीय राजेशजी मात्रे आदरणीय छगनजी पाटील मोठी देसाईन या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थान व्हायचं आहे आणि आपण पाहताय एकच वादा राजू दादा श्री प्रमोद रतनजी पाटील अर्थातच या विभागाचे भाग्य वेदाता आणि सर्व खेळाडूंना सर्व संघांना ज्या टी शर्ट देण्यात आलेले आहे ते कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट अर्थातच आदरणीय विनोद दादा पाटील काय निर्णय घेतला त्यांनी की संपूर्ण या वर्षीपासून जे संघ खेळतील त्यांच्यासाठी टी शर्ट्स कंपल्सरी ड्रेस कोड कंपल्सरी आहे हा निर्णय इथेच थांबला नाही तर त्यांनी स्वतःहून मात्र त्या टी शर्ट दिल्या या सर्व संघांना लाजवाब निर्णय दुसरं षडक लोअर फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय ऑफचा क्षेत्ररक्षक पाटला करतो दा लॉंगनला चेंडू जातो एक धाव मागच्या मॅच मध्ये देखील तशीच लढत झाली होती रिची इलेव्हन देसाई विरोधात वडवली बी शेवटला येऊन विकास आणि ये शुभमची खेळ खूप निर्णायक ठरली आता आगासन टीमला देखील माहिती आहे धावा जरी तर चौथीसच्या असल्या ना तरी सुद्धा गोलंदाजीमध्ये ताकद आहे टीमच्या ते थांबवण्याचा जरूर प्रयत्न करतील फुल टॉस इथे चुकी केले गोलंदाजाने इथे चुकी केले खूप मोठी चुकी अक्षय पाटीलनं बोनसच्या स्वरूपात धावा दिल्यात नो प्लस फोर एकूण पाच वाईड नो प्लस फोर एकूण पाच धावा ओम साई अगासन टीम डगआउटमध्ये खेळाडू कक्षामध्ये के जू मुंडे खुश आहे कारण त्याला माहिती आहे की गोलंदाजी करत असताना सर्वच खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट नाराज आहेत अनंत पाटील आपल्या गोलंदाजावर कारण धावसंख्या कमी असं असताना या गोलंदाजांना या चुका करणं अपेक्षित आहे अक्षय पाटील करतोय गोलंदाजी टीमची धावसंख्या बारा बॅटची आतमधली कडा फ्री हिटचा चेंडू होता अशाच गोलंदाजीची अपेक्षा आहे कानमंत्र देण्यासाठी आता पुढे सरसावलेत योग्य वेळी योग्य कानमंत्र आपल्या संघाची योग्य वाटचाल ठरवत असतो आणि हा कानमंत्र खूप गरजेचा आहे कारण या परिस्थितीमध्ये जर का आगासन टीमचे एखादे दोन मोठे फटके आले तर मॅच डायरेक्ट खुली होऊन जाईल आगासन टीमसाठी हीच कंडिशन आहे जिथे फलंदाजांवरती थोडासा दबाव आहे जर का इथे धावा रोखण्यात यश मिळालं डॉट चेंडूंचं पर्सन्टाईल वाढलं तर या मॅचमध्ये चुरस वाढवण्याचं काम मात्र गोलंदाज करतील धावसंख्या बारा दुसरं षटक पॉवर प्लेचं अक्षय पाटील फेकतोय समोर आहे नागराज मुंडे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न याच बद्दल आपण चर्चा करत होतो आणखी एक डॉट बॉल निर्धाव चेंडू प्रेशराईज करतायत बॅट्समनला एक पहा एक चुकी केली गोलंदाजानं जो नो चेंडू टाकला त्यावरती चार धाबा मागच्याही षटकामध्ये अगदी आपण पाहिलं एक चौकार आला याही ओव्हरमध्ये एखादा चौकार आला हे दोन बाजूला सारले तर मला वाटतं या मॅच आणखी चुरस वाढली असती धावसंख्या संख्या बारा दुसरा षटक आडव्या बॅटने फटका खेसला आहे पूलचा एक चांगला स्ट्रोक अजित अगरकर स्टँड सबोर आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल ओम साई अगासन टीम चौतीस दावा संख्येचा पाठला करत असताना गतवर्षीचे उपविजेते पद ज्यांनी पटकावलंय या वर्षी चॅम्पियनच्या भूमिकेत त्यांना पुढे सरसावचंय आणि त्याच हेतून पावलं टाकत असताना अगासन टीम धाव संख्या चौदा पॉवर प्लेचं हे दुसरं षडक डायरेक्ट oh no. oh no. oh no. oh no. हिट झाला असं कदाचित विकेट बनली असती बॅट्समन थांबलाय कारण बॅट्समनला माहिती आहे त्याच्या अंगाला लागला हा चेंडू जरूर धावा नसतील एक धाव धाव संख्या पंधरा फलंदाजी करत असताना जे दुर्गा माता क्रिकेट संघ काटे टीम कडून जी बॅटिंग अपेक्षित होती ती मात्र झाली नाही सेकंड मॅच आजच्या दिवसातील काटे विरोधात अगासन शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता लॉंगलेगच्या दिशेने चेंडू पाठवायचे होते परंतु बिट करतोय अक्षय पाटील बॅट्समनला दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय दोन षटकांच्या समाप्तीनंतर चौथीचा पाटला करत असताना धावा झाल्या त्या सात पूर्णांक पाचच्या सरासरीने पंधरा हे मुख्य व्यासपीठ गावदेवी क्रिकेट संघ खारडी आयोजित खारडी चषक दोन हजार एकवीस स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषक प्रस्तुत नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप दोन षटकं समाप्त पंधरा धावा संख्या आता धाबा करायचे तीन षटकांमध्ये एकोणीस अठरा चेंडू एकोणीस रिक्वायरमेंट रेड सहा पूर्णांक तेहत्तीसचा आहे परंतु हे अंतर जर का वाढवायचं असेल तर गोलंदाजीतली ताकद भेदकता ही वाढवायला हवी ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली पहिल्या सत्रामध्ये आणि आपल्या अगदी स्क्रीनवरती या सर्व बाईक्स या स्पर्धेचं विशेष आकर्षण असतं नेहमी यमाची एफ झेड एस प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट ग्रामीण अठ्ठेचाळीस जे संघ खेळणार आहेत त्यांच्यासाठी आणि यावर्षी आणखी एक भर आहे बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलरसाठी देखील बाईक ठेवण्यात आलेली आहे आणि सेवन सीटर कार नॅशनल ब्लास चॅम्पियनशिपच्या प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटसाठी सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी असेल आकर्षक पारितोषिकं त्याहूनही लखलखणारी ही चांदीची पारितोषिकं ज्या ट्रॉफीज तुम्हाला आकर्षित करून घेतात बेस्ट फिल्डरसाठी सायकल खूप सारी पारितोषिक खूप म्हणजे प्रचंड प्रमाणात अगदी आपण पाहतोय खारडी चषिकामध्ये पारितोषिक आहेत आणि ती पारतोषिक पटकवण्यासाठी खेळाडू देखील सज्ज झालेले आहेत त्यांचा खेळ आपण पाहतोय खूप चांगला निर्णय म्हणावा लागेल कॅप्टन कडून राज पाटील यांना पुन्हा एकदा आणले दुसऱ्या षटकामध्ये अठरा चेंडू शिल्लक आहे धावा करायचे ते एकोणीस इथे दांडी गोल राज पाटीलनं विकेट घेतले हेच करायचे राज पाटीलला विकेट आणि डॉट चेंडूंचं पर्सेंटाईल वाढवायचे याच हेतून गोलंदाजाने याच हेतून कर्णधाराने त्यांच्यावरती मदार दिले आणि तो विश्वास सार्थ करत असताना राज पाडील पहिल्याच बॉलवरती विकेट घेतोय नागराज मुंडेची कामगिरी दमदार आपला माणूस आपला आमदार हे टॅग लाईन होते गेल्या वर्षी जेव्हा काशीनाथदादा पाटील गतवर्षी मला अद्यापही आठवते की फायनल डेला दुपारच्या वेळी गरीब गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आलं त्यावेळी त्या वयांवरती लिहिलं होतं की आपला माणूस आपला आमदार हे फार गरजेचं आहे कामगिरी दमदार आणि या विभागामध्ये जे काही काम केलं आहे विकास कामं जे घेतलेले आहेत ते लाजबाब आहेत आणि इथे आता गरज आहे काटाई टीमला अशाच गोलंदाजीची सतरा चेंडू शिल्लक दावा करायचे त्या एकोणीस मॅच मध्ये आता माझ्या बॅटिंग साठी आला आहे तो विराज मुंडे त्याच्या साथीने नेल्सन हलके आता ने चेंडू ढकलतोय पहा इथे आता दबावाची परिस्थिती आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न लॉंगापुस्ट क्षेत्रक्षक आणि ते विकेट किपर एंड कडे थ्रो व्हायला हवा होता अनंत पाटील जोर जोरात हाक देत होते कि या एंडला थ्रो व्हायला हवा होता परंतु थ्रो झाला नाही काय चुरस लागले मॅच मध्ये पहा एका एका धाबेसाठी आता संघर्ष चालू आहे चौतीस डाव संख्येचं आव्हान लक्ष समोर ठेवल्यानंतर बऱ्याच प्रेक्षकांना वाटलं होतं की मॅच खुली होईल दोनच ओव्हरमध्ये परंतु ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये हे सर्व खेळाडू गोलंदाज कामगिरी करतायत लाजबाब खारडी चषिकाची हीच तर खरी ओळख आहे प्रत्येक मॅच नेल बॅटिंग फिनिश होत असताना सोळा चेंडू शिल्लक दावा करायचे त्या अठरा दाबसंख्या झाले सोळा चौतीस टार्गेट काय संघर्ष टेनिस बॉल मध्ये ही सुद्धा दाबसंख्या वाचवण्याचं धाडच दाखवत असताना जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई खोदून काढला चेंडू क्षेत्रक्षक वाट पाहतोय आणि आणखी एक विकेट राज पाटीलच्या नावावर काय गोलंदाजी करतोय राज पाटील मुद्दामून षटक दिलं कारण ही मॅच मधील सर्वात महत्वाचं षटक आहे इथून जर का आपण प्रेशर क्रिएट केला तर तो प्रेशर कदाचित आगासन टीमला बाहेर नेण्याचं काम करू शकतो हे दाखवून देत असताना राज पाटील घेऊ पा मैदानाच्या आतमध्ये आता जातोय के मुंडे जसा मधून पुढे सरसवला तसा अनंत पाटील आणि राज पाटील यांच्या दरम्यान चर्चा झाले काहीतरी ट्रॅप असेल कारण त्यांना माहिती आहे हा खेळाडू एकतर्फे मॅच जिंकू शकतो जो खेळाडू दोन ते तीन चेंडूंमध्ये हे जे अंतर आहेत सहजरित्या कापू शकतो परंतु काय कामगिरी चालू आहे प्राथमिकता आपण नेहमी ऐकत असतो समालोचकांकडून की स्ट्रायकर यांच्या बॅट्समनचा आरसा असतो नॉन स्ट्रायकिंग यांचा बॅट्समन परंतु मी असं म्हणेल की गोलंदाजाचा आरसा नाही तर गोलंदाजाचा सर्वात महत्वाचा कोण असेल दुवा खेळपट्टीवरचा तो विकेट किपर जेव्हा राज पाटील गोलंदाजी करतायत यष्ट्यांच्या मागून काहीतरी खाणाखुणा होत आहेत की ज्या पद्धतीनं फलंदाजांचा स्टान्स आहे की तो कुठे खेळतोय कोणत्या बाजूने खेळतोय त्याचे पाय कुठे सरसावत आहेत आपण फिल्डिंग कुठे सजवले या सर्व खाणाखुणा म्हणजे जे लॅपटॉपचं काम करत असताना सगळे सांकेतिक खुणा देण्याचं काम आणि हे गरजेचं गरजेचं देखील कारण मॅच जिंकायची आहे तर सांघिक यश जर का कमवायचे हो तर सांघिक खेळ होणं गरजेचं आहे आणि तो सांघिक खेळ होत असताना जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईचा मॅच रंगतदार स्थितीत तीन विकेट गेलेत आणि तीनही विकेट घेतल्यात त्या राज पाटीलला सोळा धाव संख्या पंधरा चेंडू आणि आता गरज असेल अठरा धाव स्ट्रायकिंग एंडला आहे तो विराज मुंडे इथे स्विप शॉप फटका खेळायचा होता आणखी एक डॉट बॉल आणखी एक डॉट बॉल दबावाची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये अफलातून मॅच खारडी चषक पहिली मॅच देखील अशाच पद्धतीची दुसरी मॅच देखील अशाच पद्धतीची पतंग तुम्ही पाहिलं मकर संक्रांत आले मकर संक्रांतीमध्ये पतंगाचा जेव्हा दोरी तुटते ना तर ती पतंग हेलकावे खाते तशी आता मॅच काटे विरोधात आगासन फटका सजवलाय स्टेजच्या समोर बॉल पार षटकार बावीस धावसंख्या धाव फलकावरती षटकार सजवला तो विराज मुंडेने राज करतोय सध्या मैदानावर राज पाटीलच्या विरोधात परंतु काय राजनं षटकं टाकलीत एक चेंडू अद्यापही शिल्लक आहेत एक चौकार आणि एक षटकार त्याखेरीज या गोलंदाजानं कोणत्याही फलंदाजाला हात खुले करून दिलेले नाहीये मॅच अजून संपलेली नाहीये तेरा चेंडू शिल्लक आहेत धावा करायचे त्या मात्र बारा थोडं समीकरण आता झुकतं माप घेत असताना आगासनच्या बाजूने तेरा चेंडू शिल्लक धावा करायचे बारा राज शोधतोय एक विकेट आणखी एक खोदून काढला हा चेंडू लॉंगाला क्षेत्ररक्षक कार्पेटच्या सायन्या चेंडू ट्रॅव्हल झालाय एकच धाव एकच धाव तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय दोन षटकांमध्ये राज पाटीलनं तीन विकेट देत धावा दिल्या त्या मात्र चौदा सेन्सिबल बॉलिंग राज पाटील कडून तीन ओव्हरचा खेळ समाप्त चौथीतचा टार्गेट आहे धावा झाल्या तेवीस तीन विकेट गेल्यात बारा चेंडू शिल्लक आहेत धावा करायचे त्या ओमसाई आगासन अगासन टीमला अकरा त्या अगोदर एक अनाऊन्समेंट करतो पारितोषिक आहे ओम साई अगासन संघ खारडी चषकाच्या फायनलमध्ये जर का पोहोचला तर शेवंताबाई बाबू मुंडे यांच्या स्मरणार्थ श्री नरेश मुंडे यांच्याकडून या सर्व खेळाडूंना म्हणजे अकरा जे खेळाडू मैदानावरती खेळतात त्यांना अकरा बॅट देण्यात येतील हे पारितोषिक असेल श्री नरेश मुंडे यांच्याकडून अकरा बॅट देण्यात येतील जर का आगासन संघ फायनलला पोहोचला तर हे पारितोषिक असेल चांगलं पारितोषिक तीन षटकं समाप्त धावसंख्या तेवीस पहा या मंचकावरती कित्येक वयस्कर खेळाडू उपस्थित आहेत ज्यांनी काळ गाजवलाय कल्याण ग्रामीण डोंबिवली क्रिकेटचा काळ गाजवला एक वेळ अशी असायची की संघामध्ये एक किंवा दोन बॅट त्या पण त्यांचा दर्जा अगदी आपण पाहिला तर त्या इतक्या वजनी असायच्या दादा असतात कारण त्यांना माहिती आहे की त्यांनी ते क्रिकेट खेळलेलं आहे इतक्या जड असायच्या की आपण जर का कमी वयाच्या खेळाडूनं त्या उचलल्या आता हे कमी वयाचे खेळाडू मगाशी रिशी खेळला कित्येक कमी वयाचे खेळाडू खेळतात सहजरित्या बॅट फिरवतात कारण बॅटचं वजन कमी झालं आहे सुधारित दर्जाला आहे त्यावेळी इतका सुधारित दर्जा नव्हता बॅटचं वजन जास्त असायचं त्या उचलताना आपल्याला नाकी नवी यायची मग ही नवी जुनी अगदी लहान लहान मुलं जायची नाही या संघांच्या समवेत ते खांद्यावरती बॅट घ्यायचे आणि त्यांच्याच खांद्यावरती बॅट असायचे आणि त्यांच्या खांद्यावरचे बॅट घेऊन मग पुढचे फलंदाज खेळायचे तर हे क्रिकेट आता वेगळं आलेलं आहे क्रिकेटमध्ये आलेलं ग्लॅमरस रूप आणि ग्लॅमरस रूप आणखी काय सांगायला हवं खारडी चषक नॅशनल ब्लाक चॅम्पियनशिप जी तब्बल वीस लाखाची स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला येणार आहे येत्या वीस तारखेला आणि त्याचं मला असं वाटतं लॉर्ड्स या दुपारी पाडण्यात ते येतील तीन षटकं समाप्त झाली दाव संख्या तेवीस बारा चेंडू शिल्लक आहेत दावा करायचे त्या मात्र अकरा गोलंदाजीसाठी येतोय करण पाटील अनंत पाटील फिल्डिंगमध्ये सजावट करत असताना स्क्वेअर लेगला ला क्षेत्रक्षक उभा स्वयला म्हणता येणा थोडासा मिडविकेट कडे झुकला अजित अगरकर स्टँडच्या समोर सचिन रमेश तेंडुलकर स्टँडच्या समोर काऊ कॉर्नरला एक क्षेत्रक्षक उभा आहे वाडीश लॉगॉनला जिथे आधारस्तंभ आहेत या विभागाचे त्यांचे तीन बॅनर आहेत तिथे एक क्षेत्रक्षक उभा आहे आणि एक विनोद कांबली स्टँडच्या अगदी डाव्या बाजूला वाडीश ऑफला क्षेत्रक्षक आणि एक अगदी आपण पाहतोय स्वीपर कबरला गोलंदाजी करतोय करण खूप चांगला चेंडू पडल्यानंतर थोडा धीम्या गतीने आला आणि आतमध्ये देखील वळण घेतलं केजू मुंडे आणि त्याच्या साथीने विराज ऑन स्ट्राईक विराज ज्यानं षटकार ठोकलाय फार महत्वाचा षटकार अकरा चेंडू शिल्लक इक्वेशन आता अकराचं प्रत्येक चेंडू मागे एक एक धाव संघर्ष करावा लागतोय चौतीस धाव संख्येसाठी का तर गोलंदाजी तशी केले राजपाटील आडव्या बाटणं फटका खेचलाय मिड विकेटला रक्षक होता त्याच्या डोकरून हा चेंडू निघतोय ऑनला दुसरी धाव इथे घातक ठरू शकते परंतु थ्रो आला नाही हातामध्ये दाव माईदाना माईदाना के जू मुंडे धावतोय त्याला माहिती आहे धावांची गरज आहे क्रिकेटमध्ये धावालाच महत्व आहे धावांची धावा धाव थांबली की मग संघाची देखील धाव थांबते म्हणून मैदानाच्या मैदानावरती मात्र केजू मुंडे धावतोय दोन धावा त्याने कम्प्लीट केल्यात दहा चेंडू शिल्लक अगासन टीमला आता करायचे त्यान्णव धावसंख्या झाले पंचवीस यॉर्कर खोलात टाकलाय चेंडू इथे एक धाव चोरली जाणार हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट्समन खूप पुढे जाऊन पोचलाय पहा यॉर्कर चेंडूला सन्मान दिला अपेक्षित होतं की हा चेंडू कदाचित निर्धा होईल परंतु करण चांगली गोलंदाजी करतोय सव्वीस धावा झाल्यात नऊ चेंडू शिल्लक आहेत आठ धावा करायची आहेत काय मॅच रंगते अफलातून मॅच टेनिस बॉल क्रिकेट जिथे गोलंदाजांना चिरडलं जातं चिरडला जाता अक्षरशः सिक्सरच्या या चेंडूवरती तिथे चौतीस धावसंख्येचं आव्हान असताना काय भन्नाड गोलंदाजी केले भेदकता दाखवले चतुराईनं गोलंदाजी केले फिल्डिंग देखील तितकीच चांगली झाले माता क्रिकेट संघ काटाईची आणि आता स्ट्रायकिंग एंडला के जी मुंडे या खेळाडूकडे सगळ्यांचं लक्ष असेल विशेष करून जेव्हा डगआउटमधून आला तेव्हा अनंत पाटील आणि राज पाटील यांच्यामध्ये डिस्कशन झालं की ही विकेट हवी आहे या मॅचमध्ये जर का आपल्याला वर्चस्व गाजवायचं आहे तर के जी मुंडेची विकेट फार महत्त्वाची आहे तो आहे स्ट्रायकिंग एंडला अॅक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता एक धावी ते मात्र जरूर जोडली जाणार एक धाव जोडली जाते एकेरी धाब संख्येने फलक जाऊन पोचलंय सत्तावीस वरती ट्वेंटी सेवन अद्याप धावा करायचे सात चेंडू शिल्लक आहेत ते मात्र आठ वाकन संघ आपल्या स्क्रीनवर नेक्स्ट मॅच त्यांची आहे वाकन विरोधात मोठी देसाई आठ चेंडू शिल्लक धावा करायचे आहेत त्या सात आणखी एक कानमंत्र काय मॅच रंगते उत्कंठावर्धक सामना चौतीस सा धाव संख्येचा हा सामना आहे खारडी चषक चोवीसाव पर्व आजचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवसामध्ये क्रिकेटचा एक वेगळा रंग आपण पाहतोय सध्या काटे विरोधात अगासन या मॅचच्या दरम्यान आनंद घेत असताना तमाम क्रिकेट रसिक आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे पुढे होऊन मारण्याचा प्रयत्न फुलटॉस त्याला कन्वर्ट केलाय षटकारामध्ये आणि हा बॉल चाललाय सीमारेषा पार मॅच बदली हवा काढून घेणारा हा षटकार होता विराज मुंडेचा या सहा धाबा लेवल एका गरज आहे परंतु काय लढलाय तर इतिहासामध्ये तुमच्या पराभवाची सुद्धा नोंद होते जेव्हा तुमचा संघर्ष हा महान असतो आणि आज तो संघर्ष केलाय काटेई टीमने चौतीस धाबा जरी वाटल्या की इथे सहजरित्या अगासन टीम कव्हर करेल परंतु त्यासाठी त्यांना झुंज द्यावी लागली तीन पूर्णांक पाच चार षटकं त्यांना वाट पाहावी लागली आणि या चार षटकांमध्ये